नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला समजलंच असेल कुठल्या मुद्द्यावर बोलणार आहे जसं की आपल्याला माहिती आहे की नाक्याला जे चौतीस वर्षाच्या महिलेवर जो बलात्कार झाला जो अत्याचार झाला त्याचा मी जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी हा व्हिडिओ बनवते तर पहिली गोष्ट तर ही आहे ना की या ज्या म्हणजे तुम्ही विचार करू शकता की ती चौतीस वर्षाची महिला तिच्यावर किती वाईट तिला प्रसंग आला आणि तिने किती वाईट ह्याच्यातनं गेली असेल म्हणजे तिला एवढं निर्दयीपणे हे केलं म्हणजे अंगावर आहे ना ॲक्च्युली की शहारा आला असं ऐकून म्हणजे बरोबर नाही वाटलं आणि तिच्या घरच्यांना पण कसं वाटलं असेल म्हणजे आज असं झालं ना की एखादी जर व्यक्ती घराबाहेर पडली ती सुखरूप घरी येईल याची काय गॅरंटी नाही तशातला प्रकार झाला तर हे आहे ना म्हणजे म्हणतात ना की माणसाच्या रूपात हैवान असतात तशी गत झाली तर ह्याचा मी जाहीर निषेध व्यक्त करते म्हणजे खूपच वाईट ही घटना घडली अशी आहे ना देव म्हणजे कोणाच्या दुश्मनाच्या बाबतीत पण घरुगू नये आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना की अशी घटना जी घडते त्याच्यावर कायदा काहीतरी निघाला पाहिजे एवढा कायदा कडक निघाला पाहिजे ना की वेळा लोकांनी विचार केला पाहिजे दुष्कृत्य करताना स्त्री म्हणजे ना म्हणजे मला असं वाटलं की स्त्री म्हणून माझं मत मी दिलं पाहिजे आज माझ्याकडे कसं आहे एक असं आहे साधन की मी तुमच्यापर्यंत माझं मत पोचू शकते नाही तर आपण सर्वसामान्य माणसं काय करतो आपण टी व्हीवर बघतो न्यूजवर बघतो आणि आपण मग तेवढ्यापुरतं बोलतो आणि मग विसरून जातो आणि अशा भरपूर निर्भया रोजच्या रोज तयार होत असतात कुठे ना कुठे कुठेतरी थांबलं पाहिजे तर यासाठी आहे ना कडक कायद्याची गरज आहे या गोष्टीसाठी आहे ना मी जाहीर निश्चित व्यक्त करते आणि म्हणून मी हा व्हिडिओ बनवते मला खूप वाईट वाटलं एका अर्थाने आपण आपल्या मुलींना वगैरे चांगलं शिकवायचं पाया उभं करायचं आज त्या मुलीचं पण कोणतरी असेलच नाही जर फॅमिली असेल मुलं असतील त्यांना काय वाटलं असेल थोडं विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि एका बाजूला आपले सैनिक देशासाठी विरमरण घेतात का आता आपले सगळे लोक सुरक्षित राहिले पाहिजे आणि एका बाजूला ही अशी मोकाट फिरणारी लोक म्हणजे ज्यांना काय नाही नुसतं कमवायचंय खायचं आहे ती लोक अशी कामं करतात विचार करण्यासारखी गोष्ट आहे तर माझा जाहीर निषेध आहे या घटनेला मग ते नक्की सांगा कमेंटमध्ये